मैं बोले आपको एक बात बताता हूँ, वर्ल्ड में बैंक गारंटी के बजाय इंश्योरेंस बॉन्ड की व्यवस्था है। मी लगेच त्या अभ्यास केला आणि त्या रेग्युलेटरी अथॉरिटी मागे मला 3 वर्ष लागली आणि परवाच मी लॉन्च केलं इन्शुरन्स बॉन्ड। 2 लाख कोटीचं आमचं बजेट आहे, ट्रिपल ए रेटिंग आहे, त्यामुळे आता कॉम्पिटिशन येणार, परवा बँका गॅरंटी द्यायची। काही काही बँका तुम्ही मला माहीत नाही का, बँक गॅरंटी घेण्याकरता ते 10 कोटीच्या गॅरंटीला 10 कोटी रुपये डिपॉझिट मागतात। मी खूप समजवलं, बँकवाले ऐकायच्या तयारीत नाही, परत 10 कोटी घेऊनही पण 6 महिने द्यायला लावायचे, म्हणजे तुम्ही नाही आहे त्यातले। तर स्टेट बँकेचे चेअरमन रजनीश कुमार, त्यांनी म्हटलं क्या साहेब, म्हणलं आप इतना देरी लगाते हो, तुरंत 24 घंटे में देना चाहिए। मैंने बोला मैं बोले आपको एक बात बताता हूँ, वर्ल्ड में बैंक गारंटी के बजाय इन्शुरन्स बॉन्ड की व्यवस्था है। मी लगेच त्या अभ्यास केला आणि त्या रेग्युलेटरी अथॉरिटी मागे मला 3 वर्ष लागली आणि परवाच मी लॉन्च केलं इन्शुरन्स बॉन्ड। आणि आता बँक गॅरंटी द्यायची गरज नाही कॉन्ट्रॅक्टरला, इन्शुरन्स बॉन्ड घेतले, प्रीमियम भरला की झालं, बँक गॅरंटी मिळाली, एकदम सुविधा झाली। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये खूप परिवर्तन होणार आहे आणि त्या परिवर्तनामध्ये टिकणं हे देखील खूप कठीण आहे। आणि हे टिकत असताना कॉपरेटिव्ह बँकांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट खरी आहे की कॉपरेटिव्ह बँकांची सक्सेस स्टोरी महाराष्ट्र आणि गुजरात पुरतीच मॅक्झिमम सीमित आहे। मी एकदा बहुतेक सतीशजींना आठवत असेल, प्रणव मुखर्जी अर्थमंत्री होते आणि मी त्यावेळी एक कॉपरेटिव्हमधलं आपलं शिष्टमंडळ घेऊन प्रणव मुखर्जींना भेटायला गेलो होतो आणि जेव्हा मी त्यांना महाराष्ट्रातल्या बँकांचं सगळं वर्णन केलं तर ते म्हणाले नितीन ये सच है, बँकों के पास इतना पैसा है, इतनी बड़ी बड़ी बँक आहे। म्हटलं हां, पण उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल अनेक राज्यांमध्ये कॉपरेटिव्ह चळवळ तेवढी नाही आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राची जी सक्सेस स्टोरी आहे ती महाराष्ट्राला जी पार्श्वभूमी लाभली त्यामुळे इतर राज्याच्या तुलनेत ती एकदम ठसा निर्माण करणारी आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राला जनतेने हे स्वीकारली आहे। मधल्या काळामध्ये कुठल्या 1-2 बँकांमध्ये घोटाळे झाले, माधोपुरा बँकेचं खूप गाजलं प्रकरण आणि म्हणून मग रिझर्व्ह बँक सगळ्याच कॉपरेटिव्ह मुवमेंटबद्दल असा विचार करायला लागली। तेव्हा मला आठवतं मी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर साहेबांना एकदा माझ्याकडे आलं, त्यांना समजावून सांगितलं की एका बँकेने काही चूक केली असेल म्हणून सगळ्या बँका तशा आहेत असं नाही आहे, आपलं आयुष्याच्या आयुष्य पूर्णपणे समर्पित करून प्रामाणिकपणे आपली बँका वाढवणारे देखील अनेक लोक आहेत आणि ज्यांनी बँका यशस्वी चालवलेल्या आहेत। पण बँकिंग हा व्यवहार आहे आणि या व्यवहारातून स्वाभाविकपणे सामाजिक बांधिलकी वगैरे सगळं व्यवस्थित आहे, पण शेवटी प्रॉफिटेबिलिटी तेवढीच महत्त्वाची आहे। असं आहे, विजयाचे बाप अनेक असतात पण पराभव अनाथ असतो। तुम्ही कितीही सामाजिक कार्य केलं, किती पुरस्कार दिले आणि बॅलन्स शीटमध्ये लॉस आला तर कठीण आहे म्हणून समजा। त्यामुळे पहिलं सामाजिक कार्य करण्याच्या आधी बँकेची बॅलन्स शीट प्रॉफिटमध्ये असलीच पाहिजे।